ਦਾ ਉੱਪਰ ਦਾ ਜਾ ਪਹਿਲਾਂ ਕਨੈਕਟਰ ਸਾਈਡ ਤੋਂ ਦੇਖ ਚਾਲੂ ਲੋ या ठिकाणी एक चावी सापडलेली आहे कोणाची असेल त्यांनी ओळख दाखवून घेऊन जायची आहे एक चावी या ठिकाणी सापडलेली आहे आणि जसं मी मगाशी ओळख करून देत होतो निवड समितीची अर्थात राजेश महादेव आरोसकर तरुण बालमित्र संघाचे चेंबूरचे हे खेळाडू रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून व्यावसायिक संघातून खेळत असतात पाच वेळा मुंबई उपनगरचे ते कर्णधार राहिलेले आहेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधी आणि खास गोष्ट म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून खेळत असताना अतिशय सुंदर खेळाच्या बळावर इंडियन रेल्वे संघाचं देखील ते प्रतिनिधित्व करत आहेत दुसरे आपले निवड समितीचे सदस्य आहेत टागोर नगर क्रीडा मंडळाचे उत्कृष्ट चढाईपटू सलग तीन वेळा ज्यांनी मुंबई उपनगर संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे ते मनोजी साळेकर या ठिकाणी निवड समितीवर आहेत आपण पाहतो दररोज आपण उत्कृष्ट खेळाडूची निवड करत असतो कुमार गटामध्ये व्यावसायिक गटामध्ये आणि अर्थात महिला गटामध्ये दोन्ही संघांनी लवकरात लवकर उतरायचंय मैदानामध्ये शुभेच्छा देण्यासाठी खास बॉलिवूड स्टार या ठिकाणी तुम्हाला येणार आहेत कांचनजी पगारे साहेब शार्दूल मी या ठिकाणी सन्माननीय आजचे प्रमुख आकर्षण प्रमुख उपस्थिती प्रमुख अतिथी बॉलिवूड स्टार कांचनजी पगारे साहेब त्याचप्रमाणे दोनही मान्यवर नगरसेविका सुवर्णाताई करंजे सो राजराजेश्वरी रेडेकर ईशान्य मुंबईच्या विभाग संघटिका संध्याताई वडावकर त्याचप्रमाणे सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक उपेंद्रजी सावंत साहेब आणि सन्माननीय माजी महापौर दत्ताजी दळवी साहेब यांना विनंती करतो क्रीडांगण क्रमांक 2 वर आपण यायचंय नाणेफेक सर्व मान्यवर तीनही नगरसेवक त्याचप्रमाणे सन्माननीय संध्याताई वडावकर क्रीडांगण क्रमांक 2 वर सुरू असलेल्या महिलांच्या सामन्यातला नाणेफेक करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत बॉलिवूड स्टार कांचनजी पगारे शाखा प्रमुख आपणास देखील विनंती आपण क्रीडांगण क्रमांक 2 वर यायचंय त्याचप्रमाणे सर्वांनी शाखा प्रमुख सचिनजी मध्ये आजच्या या तिसऱ्या दिवसाच्या खेळाचं आकर्षण बॉलिवूड स्टार कांचनजी पगारे सन्माननीय नगरसेवक उपेंद्रजी सावंत साहेब सन्माननीय नगरसेविका सुवर्णाताई करंजे सन्माननीय नगरसेविका राजराजेश्वरी रेडकर त्याचप्रमाणे ईशान्य मुंबईच्या विभाग संघटिका संध्याताई वडावकर सन्माननीय उपविभाग प्रमुख चंद्रशेखरजी जाधव अनंतजी पाताळे धर्मनाथ पंतजी आणि आता होत आहे महिला गटातील
नाणेफेकीचा कौल आणि नाणेफेक करत आहेत सन्माननीय बॉलिवूड स्टार कांचनजी पगारी शाखा संगाडीकर रजनीताई पाटील सुमन मस्कर प्रतिभा राणे असावलीताई भोळटे सावित्री कणोजिया शोभा घारे सुषमा आमरे प्रिया गावडे वंदना बेंद्रे या स्पर्धेतील क्रीडांगण क्रमांक एक वरती सुरू असलेला कुमार गटाचा सामना हा कुमार गटातील साखळीतील शेवटचा सामना आहे उर्वरित गटातील विजयी व उपविजयी आपण या ठिकाणी जाहीर करणार आहोत कुमार गटामध्ये अ गट स्वास्तिक एचजीएस मुंबई शहर अशोक क्रीडा मंडळ उपनगर या गटामध्ये स्वास्तिक हा संघ अशोक क्रीडा मंडळ मुंबई शहर हा संघ साखळीतील दोन्ही सामने जिंकून गट विजेता तर स्वास्तिक क्रीडा मंडळ उपनगर हा गट उपविजेता झालेला आहे सन्माननीय शाखा प्रमुख अभयजी राणे साहेब आणि राजाजी सोनावळे साहेब आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचे शाखा प्रमुख अभयजी राणे साहेब आणि राजाजी सोनावळे साहेब आपण व्यासपीठावर यायचे बगट गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर जॉली स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर ग्रिफिन जिमखाना ठाणे या गटामध्ये जॉली स्पोर्ट्स क्लब यांनी साखळीतील दोन्ही सामने जिंकलेले आहेत हा संघ गट विजेता गुड मॉर्निंग स्पोर्ट्स मुंबई शहर हा या गटातील गट उपविजेता ठरलेला आहे कुमार गट उत्कर्ष क्रीडा मंडळ उपनगर श्रीराम स्पोर्ट्स क्लब पालघर गोल्फादेवी मुंबई शहर या गटामध्ये उत्कर्ष क्रीडा मंडळ श्रीराम स्पोर्ट्स क्लब पालघर हा संघ दोन्ही गटातील सामने जिंकून गट विजेता ठरला असून उत्कर्ष क्रीडा मंडळ उपनगर हा गट उपविजयी ठरलेला आहे ड गट वागेश्वर पुणे अंबिका सेवा उपनगर शिवनेरी मुंबई शहर या गटामध्ये तिन्ही संघांनी आपले आपले एक एक साखळीतील सामने जिंकून दोन दोन गुण संपादन केलेले आहेत सरासरीच्या आधारे वागेश्वर पुणे हा अधिकचे 7 शिवनेरी क्रीडा मंडळ मुंबई शहर हा अधिकचे 6 व अंबिका सेवा मंडळ उपनगर हा -13 सरासरी काढता या गटामध्ये वागेश्वर क्रीडा मंडळ पुणे हा गटविजेता तर अंबिका शिवनेरी क्रीडा मंडळ मुंबई शहर हा गट उपविजेता ठरलेला आहे क्रीडांगण क्रमांक ई सुरू असलेला क्रीडांगण क्रमांक एक वरती हा गटातील विजयी उपविजयी ठरणारा सामना आहे या संघातील जो संघ विजयी होईल हा विजयी गट विजेता व उपविजयी संघ हा गट उपविजेता ठरणार आहे शाखा प्रमुख अभयजी राणे आणि राजाजी सोनावळे साहेबांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे कुर्लाई पालघर जागृती पुणे अनिकेत रत्नागिरी जय हनुमान बातमी कोल्हापूर संबंधित व्यवस्थापन सूचना व्यासपीठाकडे यायचे महिला गट कुर्लाई पालघर अनिकेत रत्नागिरी जय हनुमान बातमी कोल्हापूर जागृती स्पोर्ट्स क्लब पुणे महिला अ गट शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर स्वस्तिक क्रीडा मंडळ उपनगर कुर्लाई स्पोर्ट्स क्लब पालघर या गटामध्ये शिवशक्ती हा संघ विजेता कुर्लाई पालघर हा संघ उपविजेता ठरलेला आहे व महिला संघर्ष क्रीडा मंडळ उपनगर शिरोडकर मुंबई शहर अनिकेत स्पोर्ट्स क्लब रत्नागिरी या गटामध्ये शिरोडकर मुंबई शहर हा संघ गटविजेता अनिकेत रत्नागिरी हा गट उपविजेता ठरलेला आहे क गट महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब उपनगर राफा नाईक ठाणे कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी या गटामध्ये महात्मा गांधी उपनगर हा संघ गटविजेता कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी हा गट उपविजेता ठरलेला आहे ड गट विश्वशांती मुंबई शहर
स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उपनगर ज्ञानशक्ती युवा ठाणे या गटामध्ये स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उपनगर हा गट विजेता ज्ञानशक्ती युवा हा गट उपजेता ठरलेला आहे. जय हनुमान बाचणी जागृती स्पोर्ट क्लब पुणे बावली स्पोर्ट क्लब उपनगर क्रीडांगण क्रमांक 2 वरती पर जो सामन्यातला विजयी संघ असेल तो गट विजयी व पराभूत संघ हा गट उपविजयी ठरणार आहे याची संबंधित सर्वांनी नोंद घ्यायची. ज्यांनी नेट उपलब्ध करून दिलेलं आहे ते सन्मान्य राजनजी राठवड यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. राजनजी राठवड यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी खरं म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम आपण सलग 5 दिवस यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आपण पाहणार आहोत आणि खरं म्हणजे एकच मला असं वाटतं की आत्ताचं युग हे डिजिटल युग आहे आणि डिजिटल युगाच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम पाहत आहोत. परंतु त्याला सर्वात महत्त्वाची गरज असते ती नेटची आणि या ठिकाणी राजनजी राठवड साहेबांनी हा नेट उपलब्ध करून दिला आहे. मी सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक उपेंद्रजी सावंत साहेबांना विनंती करतो की आपण राजनभवनचा या ठिकाणी सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्या. केबलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण घर बसल्या हा कबड्डीचा थरार या ठिकाणी पाहत आहोत. राज्यस्तरीय भव्यदिव्य असा कबड्डी महोत्सव शिवसेना विक्रोळी विधानसभा क्षेत्राच्या वतीने कार्यसम्राट आमदार श्रीमान श्रीमंत सुनीलभाऊ राजाराम राऊत यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला ज्यांनी योग्य वेळी आम्हाला योग्य वेळी साथ दिली त्यामुळे वेळेचं या ठिकाणी घड्याळ आम्ही त्यांना भेट देत आहोत. एकशे 121 सर्व उपशाखा प्रमुख यांना विनंती आहे. पुरुष उपशाखा प्रमुख यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि गटप्रमुख स्वराज्य क्रीडा मंडळ मुंबई उपनगर महात्मा गांधी मुंबई उपनगर ज्ञानशक्ती क्रीडा मंडळ ठाणे संबंधित संघाच्या सूचना आपण व्यासपीठाकडे यायचे. यानंतर मी तुकारामजी चौगुले साहेबांना विनंती करतो की आपण रॅम्पवर यायचं आहे. तुकारामजी चौगुले साहेब माथाडी नेते हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर भक्त आणि ज्यांचे खऱ्या अर्थाने आहे शिवसेनेचे रक्त असे ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र अप्पा साळवी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सन्माननीय तुकारामजी चौगुले साहेबांना विनंती करतो की आपण रवींद्र अप्पा साळवी यांचा सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्या आणि तुझा येऊन जाऊ द्या. मध्य रेल्वे मुंबई विरुद्ध आर्या एंटरप्राइजेस उपनगर संघ व्यवस्थापन सूचना आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार दिला गेला याची नोंद घ्या. भारत पेट्रोलियम मुंबई रिझर्व्ह बँक आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार दिला गेला याची नोंद घ्या. मध्य रेल्वे मुंबई विरुद्ध आर्या एंटरप्राइजेस मुंबई उपनगर संघ व्यवस्थापन सूचना आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार. यानंतर मी पप्पू वाईंगणकर साहेबांना विनंती करतो की आपण रॅम्पवर यायचं आहे. पप्पू वाईंगणकर साहेब आपल्या शुभ हस्ते ज्येष्ठ शिवसैनिक सुरेशजी शिंदे यांचा सन्मान करायचा आहे. भाऊंचे खास शिवसेनेचे खास आणि ज्यांच्या हातावर शिवबंधन आहे असे कट्टर शिवसैनिक सुरेशजी शिंदे यांचा सन्मान करायचा आहे. पॉइंट 5 ने
बाळासाहेबांचे निष्ठावंत आज आम्हाला अभिमान वाटतोय की अशा माणसांचा आम्ही सन्मान करतोय की ज्यांनी साहेबांबरोबर आपली खऱ्या अर्थाने शिवसेनेसाठी साथ दिलेली आहे. यानंतर मी अशुपती शिवचरण यांना विनंती करतो की आपण रॅम्पवर यावं. यानंतरचा सन्मान मूर्ती आहेत ज्येष्ठ शिवसैनिक शेखर साळुंके. शेखरजी साळुंके साहेबांचे या ठिकाणी सन्मान करायचा आहे. एकशे एकवीस चे सगळे उपशाखा प्रमुख यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर आमंत्रित आहात. माननीय शाखा प्रमुख अभय राणे साहेबांना विनंती, आपण रॅम्पवर यायचं. खरं म्हणजे आज या ठिकाणी आपण जो पाहतोय, पाच दिवस या ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी सुरू राहणार आहे. सन्माननीय कार्यसभा आमदार सुनीलभाऊ राजाराव राऊत यांच्या संकल्पनेतून आज विविध क्षेत्रातून मान्यवर जरी येत असले तरी विविध जिल्ह्यातून आमचे कबड्डीपटू कबड्डी घडवणारे प्रशिक्षक या ठिकाणी येत आहेत. आणि असे काही कार्यकर्ते आहेत की ज्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य या कबड्डी क्षेत्राला वाहून घेतलेले आहे. आणि म्हणून तर आज असा एक मान्यवर व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष, ज्यांना कार्यकर्ता म्हणून शिवछत्रपती हा मानाचा पुरस्कार लाभलेला आहे. ते जोरदार टाळ्यांनी सूर्यकांतजी ठाकूर साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. सन्माननीय शाखा प्रमुख अभयजी राणे साहेबांच्या हस्ते फोटोग्राफर दादा एक जण इकडे व्यासपीठाजवळच थांबा. तिसरा व अंतिम पुकार क्रीडांगण क्रमांक एक वर होणारा सामना, तिसरा व अंतिम पुकार भारत पेट्रोलियम संघ मुंबई शहर विरुद्ध रिझर्व्ह बँक मुंबई शहर. हा सामना क्रीडांगण क्रमांक एक वर होईल. या सामन्यावरील सामनाधिकारी सरपंच प्रशांत वारिक, पंच प्रशांत शिंदे, पंच अजय म्हात्रे, गुणलेखक मंदार पारकर, वेळाधिकारी सुनील पवार, तिसरी लढाई गणेश गुरव, सहाय्यक गुणलेखक शैलेश जाधव, विशाल कदम. या आठही सामनाधिकाऱ्यांना विनंती आहे, आपण क्रीडांगण क्रमांक एकचा ताबा घ्यायचा आहे.
घ्या जागृती प्रतिष्ठान आजच्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला या ठिकाणी सन्माननीय माजी नगरसेविका हिमलताताई सुकाळे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. मी हिमलताताईंना विनंती करतो की आपण व्यासपीठावर आमंत्रित आहात हिमलताताई. त्याचप्रमाणे माजी उपविभाग संघटिका अश्विनीताई साळवी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावर आमंत्रित आहात. तसेच या ठिकाणी शाखा संघटिका सुजाताताई इंगवले यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावर आमंत्रित आहात. या ठिकाणी सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक दीपकबाबा भांडे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. दीपकबाबांचे या ठिकाणी व्यासपीठावर आपण हार्दिक स्वागत करत आहोत. आणि यानंतर मी विनंती करत आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बॉलिवूड स्टार कांचनजी पगारे साहेबांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्या. नमस्कार. आज इथे माननीय सुनीलजी राऊत त्यांच्याकडनं आयोजित केलेली आहे ही जी क्रीडास्पर्धा आहे, या क्रीडास्पर्धेचा उत्साह खरं तर एवढा मोठा आहे की तो मनात मावत नाही आहे माझ्या. आणि दुसरी गोष्ट की हे जे या मैदानाला त्यांनी रूप दिलं आहे ते खरं तर खूप देखणं आहे. कबड्डीचं स्टेडियमसारखं रूप दिलं आहे. आणि बराच वेळ मला शब्द सुचत नव्हते कारण इथलं वातावरण बघून मी एकतर भारावून गेलो आहे, पण तरीसुद्धा ज्या उत्साहाने त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सगळे मदत करते ज्या पद्धतीने हा सगळा कार्यक्रम राबवतात तो खरंच खूप स्तुत्य आहे. आणि असे कार्यक्रम अशा स्पर्धा क्रीडास्पर्धा किंवा अजूनही दुसऱ्या आपल्या मतदारसंघामध्ये झाल्या पाहिजे ज्याच्यामुळे खेळीमेळीचं वातावरण मतदारसंघात राहतं असं मला स्वतःला वाटतं आणि असं माझं स्वतःचं मत आहे. पण तरीसुद्धा या अतिशय शानदार आयोजनाला या देखण्या आयोजनाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद कांचन सर. खरं म्हणजे या खेळाच्या या आजच्या तिसऱ्या दिवसाचे आपण मानकरी आहात आणि आम्हाला देखील अभिमान वाटतोय की असा एक बॉलिवूड स्टार जो मराठी मातीने घडवला असा आज या ठिकाणी प्रमुख अतिथीमधून लाभलेला आहे. या मराठी मातीने अनेक खेळाडू घडवले, अनेक खऱ्या अर्थाने एक म्हणावं असं वाटतं अनेक स्टार घडवले. चित्रपटसृष्टीची मूर्त मेडल्स या महाराष्ट्राच्या मातीतून खऱ्या अर्थाने सुरू झाली आणि अशा या चित्रपटसृष्टीतील स्टार म्हणून आज आपण या ठिकाणी आलेलो आहात याचा संपूर्ण विक्रोळी विधानसभा क्षेत्राला अभिमान वाटतो. आणि सन्माननीय कार्यसम्राट आमदार श्रीमान सुनील भाऊ राजाराम राऊत यांच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा संपूर्ण आयोजकांच्या वतीने आम्ही आपले लाख लाख आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक उपेंद्रजी सावंत साहेबांना विनंती करतो की आपण रॅमवर आमंत्रित आहात. सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक उपेंद्रजी सावंत साहेबांच्या हस्ते आपण काही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. खरं म्हणजे ही कबड्डी स्पर्धा ज्यावेळी भरवायची ठरली त्यावेळी नियोजन आयोजन कसं करायचं यासाठी एक तक्ता निर्माण केला, अनेक ग्रुप या ठिकाणी बनवले गेले, प्रत्येकाला काम वाटून दिलं. कांचनजी एकच मला असं वाटतं की इथे काम करणारा मग या ठिकाणी आमच्या दोन्ही कार्यसम्राट नगरसेविका आमचे नगरसेवक साहेब ईशान्य मुंबईच्या विभाग संघटिका माजी महापौर या ठिकाणी दत्ताजी दळवी साहेब या सगळ्यांनी आपलं पद बाजूला ठेवलं आणि इथे फक्त बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हे सगळे प्रयत्नशील राहिले. कारण शिवसेना म्हणजे काय? शी म्हणजे शिवरायांची सेना, व म्हणजे वज्रासारखी कठोर असलेली सेना, से म्हणजे सेवेसाठी तत्पर आणि ना म्हणजे जिथं नाठ्यांची गुंपण आहे ती आमची शिवसेना. अशा शिवसेनेच्या माध्यमातून आज सोहळा या ठिकाणी साकारत आहे. हिंदुहृदय सम्राट वंदनीय सरसेनापती अर्थात बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. ऐकच मला असं वाटतं की आज बॉलिवूड स्टार या ठिकाणी आलेला आहे.
ज्या ज्या वेळी कुठल्याही नागरिकाला समस्या येते त्यावेळी त्याची पहिली धाव शाखेकडे असते, आणि ज्या ज्या वेळी चित्रपट असू द्या किंवा क्रीडा असू द्या ज्या ज्या वेळी काही संकट येतात त्यावेळी पहिली धाव मातोश्रीकडे असते. आज एकच म्हणावं असं वाटतं की इतर पक्षामध्ये देखील अनेक मान्यवर मंडळी होती ज्यांच्या समोर फक्त हे होतं, पण ते देखील हे बाजूला ठेवून, म्हणजे उदाहरण सांगतो संजूबाबाचं उदाहरण की हे बाजूला ठेवलं, हाताचा पंजा बाजूला ठेवला आणि पहिली धाव कोणाकडे घेतली तर ती आमच्या साहेबांकडे. ज्यावेळी कोहिनूरला लोकशाहीर दादा कोंडके यांचा चित्रपट उतरवण्यात आला त्यावेळी दादांना माहिती होतं की मराठी माणसांसाठी लढणारा, मराठी अस्मितेसाठी झगडणारा एकच माणूस आहे, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे. आणि ज्यावेळी शिवशाहीचं सरकार आलं आणि आमचे मनोहर जोशी सर मुख्यमंत्री झाले त्यावेळी बाळासाहेबांनी दादांना बोलवलं आणि दादांना प्रश्न केला की दादा आता सांग तुला काय पाहिजे, दादा सांग आता तुला काय पाहिजे, कोणतं मंडळ पाहिजे, कोणतं पद पाहिजे. हजर जबाबी होते आमचे दादा. दादाने विचारलं साहेब तुम्ही कोणतं पद घेणार, साहेब तुम्ही कोणतं पद घेणार. त्यावेळी साहेब म्हणाले अरे मी तर शिवसेना प्रमुखच राहणार, मग जर तुम्ही शिवसेना प्रमुख राहणार तर मी तुमचा सच्चा शिवसैनिकच राहणार असं सांगणारे खऱ्या अर्थाने दादा होते. आणि म्हणून आज या ठिकाणी बॉलिवूड स्टार आहे तर अशा व्यक्तींचा देखील सन्मान झाला पाहिजे की जे आपलं पद आपलं सगळं विसरून फक्त शिवसेनेचा झेंडा हातात घेऊ नये. मध्यंतरी एक गाणं आलं होतं, शिट्टी वाजली गाडी सुटली हातात दांडा धरत, पण आम्ही शिवसेनेची माणसं आहे, ज्या ज्यावेळी कोण आम्हाला लढतं त्यावेळी आम्ही हातात दांडा धरतो, पण येणाऱ्या विधानसभेमध्ये तो दांडा धरणार, दांडा कुठला बांबूचा आहे की पोकळ लाकडाचा आहे ते बघणार नाही, त्या दांड्याला झेंडा फक्त आम्ही भगवानच बघणार आहे, कारण आम्ही शिवसेनेची माणसं आहोत. आणि म्हणून शिवसैनिकांचा सन्मान देखील अशाच व्यक्तींच्या हस्ते झाला पाहिजे म्हणून मी उपेंद्रजी सावंत साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचं, अशा आपल्या कर्तव्यदक्ष माणसांचा सन्मान करायचा. सन्माननीय माजी शाखा प्रमुख जे स्टेजची व्यवस्था सांभाळत आहेत शंकरजी ढमाले साहेबांचा सन्मान करायचा. जरा या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवू द्या, ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अखंड मेहनत घेत आहेत. यानंतरचा सन्मान होत आहे शाखा प्रमुख सचिन मदने साहेबांचा. यानंतरचे सन्मान मूर्ती आहेत शाखा प्रमुख सचिन मदने. सचिन मदने साहेब स्टेजवर या. सन्माननीय शाखा प्रमुख सचिनजी मदने. उपेंद्र सावंत साहेब आपणच सन्मान करायचा त्यांचा. काल अनाउन्समेंट चांगली केली ना तुम्ही, रात्री 12 वाजता. यानंतर मी सन्माननीय मुंबई शहराचं ज्यांनी महत्वाचं पद असं पुसवलं या ठिकाणी मी सन्माननीय नगरसेविका सुवर्णाताई करंजी यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचंय. स्टेजची सुंदरशी व्यवस्था सांभाळणारे योगेश दळवी, योगेशजी दळवी यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या. आमचे दत्ताजी दळवी साहेबांचे सुपुत्र, पित्याचा वसा त्यांनी घेतलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या. पुढचे मानकरी आहेत विकी कुबल, विकी कुबल, विकी कुबल. ओके मी सन्माननीय ईशान्य मुंबई लोकसभा क्षेत्राच्या विभाग संघटिका संध्याताई वडावकर यांना विनंती करतो की आपण पुढचा सन्मान करायचा आहे. जे खऱ्या अर्थाने सगळ्यांचं खानपान व्यवस्था सांभाळत आहेत माझी शाखा संघटिका सो वंदनाताई बेंद्रे यांचा सन्मान करायचा आहे. वंदनाताईंचा
वंदनाताई जरा टाळ्यांचा आवाज आला पाहिजे या सर्वांसाठी. मध्य रेलवे मुंबई आर्या एंटरप्राइजेस खेळण्यासाठी आपल्याला दुसरा पुकार दिला गेला याची नोंद घ्या. क्रीडांगण क्रमांक 2 वरती महिलांचा सामना संपल्यानंतर आपला सामना तिथे होणार आहे. मध्य रेल्वे मुंबई आर्या एंटरप्राइजेस मुंबई उपनगर मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्य रेल्वे डिव्हिजन मुंबई याही संघाला सूचना आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार असेल. आपला सामना क्रीडांगण क्रमांक 1 सामना संपल्यानंतर होणार आहे याची नोंद घ्या. मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्य रेल्वे डिव्हिजन मुंबई. आणि जसं मी मगाशी म्हटलं की पद असो अथवा नसो एक सच्चा शिवसैनिक आहे म्हणून तर दिवस रात्र खानपान व्यवस्था सांभाळणारे एक महिला असून सुद्धा रात्रीचे किती जरी वाजले तरी माझ्या सगळ्या खेळाडूंना माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जेवण मिळालं पाहिजे या न्यायाने काम करणाऱ्या सौवंदनाताई बेंद्रे माझ्या शाखा संघटिका विकी कुबल वाटते सन्माननीय निलेजी साळुंके यांना विनंती आहे व्यासपीठावर यायचं आहे. मी सन्माननीय माजी महापौर दत्ताजी दळवी साहेबांना विनंती करतो की आपण पुढचे सन्मान करायचे. दत्ताजी दळवी साहेब निलेजी साळुंके विभाग संघटक पवई कोणतंही काम सांगितलं तर नकार नाहीये लगेच तयार कारण या ठिकाणी युवा सेनेचे सगळे सच्चे कार्यकर्ते आहेत. दिवस रात्र थांबायला तयार आहेत. संध्याताई आत्ता दिवस रात्र थांबायला तयार आहेत. पुढच्या वर्षाची गॅरंटी नाही असे त्याचे मित्र म्हणतात कारण की लग्न झालं आहे पुढच्या वर्षी लग्नाचा योग आहे मग जोडीने असणार आहेत. यानंतर पुढचे मानकरी आहेत. मी यानंतर कार्यसम्राट नगरसेविका राजराजेश्वरीताई बेडकर यांना विनंती करतो की आपण यायचंय दोघांनी मिळून सन्मान करायचं. पाहुण्यांचे स्वागत जे सांभाळत आहेत ते विधानसभा संघटिका पुष्पाताई करकडा. पुष्पाताई कडकडा यांच्यासाठी कडकडा टाळ्या वाजल्या पाहिजेत. पुढच्या मानकरी आहेत महिला उपविभाग संघटिका स्नेहताई मांडे. त्याही स्नेहताई पण रोज या ठिकाणी कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये असतात. स्नेहताई मांडे प्रशांतजी दास यांना विनंती स्टेजवर यायचे. प्रशांतजी दास प्रतीक जी पवार
उत्कृष्ट नियोजन करण्यामध्ये ही सगळी मंडळी अग्रेसर आहे. प्रशांतजी दास यांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. प्रशांतजी दास वैद्यकीय मदत. सच्चा सैनिक रमेश पोहडकर यांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. रमेश पोहडकर साहेब आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी सन्माननीय शाखा प्रमुख दीपकजी सावंत साहेबांना विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते रमेश पोहडकर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. शेखरजी चंद्रशेखरजी जाधव साहेब आपणास देखील विनंती आहे. या सर्व या 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 दोन्ही मान्यवर या. नक्कीच नक्कीच जोडीने झालोय. उखाणा घ्यायला जाऊ का त्यांना? त्या दिवशी घेतला होता ना त्या कार्यक्रमामध्ये. ताई उखाणा घ्या, त्या दिवशी घेतलेला तो बरोबर नव्हता, आज वेगळा घ्या. हा मग नक्कीच. पायऱ्यावर पायऱ्या सात, पायऱ्यावर पायऱ्या सात, त्यात शिरला गुंगा. रमेशराव माझ्या भोवती घालतात पिंगा. ते बिचारे म्हणाल असेल मी त्या पलीकडच्या पायऱ्यांवरच उभा राहतो. मी यानंतर सन्मानाने या कार्यक्रमाचे यानंतर मी सन्माननीय माजी महापौर या कार्यक्रमाचे नियोजनातील मुख्य दत्ताजी दळवी साहेब आणि सन्माननीय शाखा प्रमुख उपेंद्रजी सावंत साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभस्ते आजच्या या सोहळ्याला आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय श्रीमान श्रीमंत माजी कार्यसम्राट नगरसेवक विभव बाबा खंडे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. लाडके घाटकोपरचे नगरसेवक आणि साई भक्त आहेत. प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी मदतीला धावून जाणार. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो, आपण थांबायचं आहे. नळी साहेब आणि सावंत साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शाखा प्रमुख दीपकजी सावंत साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. गावी पालखी आहे, त्यामुळे उद्या त्यांना पालखी नाचवायला जायचं आहे.
या ठिकाणी एक चावी सापडलेली आहे, कोणाची असेल त्यांनी ओळख दाखवून या ठिकाणी घेऊन जायचे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने शिवसेना विक्रोळी विधानसभा क्षेत्राच्या वतीने कार्यसम्राट आमदार श्रीमंत सुनील भाऊ राजाराम राऊत यांच्या संकल्पनेतून साकारत असलेले राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2022 दिवस तिसरा आज या ठिकाणी साखळी पद्धतीने या ठिकाणी साखळी फेरीतील सामने सुरू आहेत. उद्या बाद फेरीला सुरुवात होणार आहे आणि रविवारी असणार आहे सेमीफायनल आणि फायनल. रोज दररोज या ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडण्यात येणार आहे आणि ही सर्वोत्कृष्ट खेळाडूची निवड करण्यासाठी निवड समितीमध्ये मान्यवर देखील तसेच आहेत. ललिता भोसले सुर्वे आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू व्यावसायिक गट पुरुष दुसरा पुकार मध्य रेल्वे मुंबई शहर विरुद्ध आर्या एंटरप्राइजेस मुंबई उपनगर. मध्य रेल्वे मुंबई शहर विरुद्ध आर्या एंटरप्राइजेस मुंबई उपनगर या दोन्ही संघातील खेळाडूंना हा दुसरा पुकार देण्यात आलेला आहे. या ठिकाणी सन्माननीय शाखा प्रमुख अभयजी राणे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यायचे. आपल्या शुभ हस्ते उपशाखा प्रमुख राजू शिरसेकर यांचे या ठिकाणी सन्मान करायचा आहे. घाटकोपरचे सन्माननीय उपशाखा प्रमुख राजू शिरसेकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्याचप्रमाणे आजच्या या सोहळ्याला सन्माननीय उपशाखा प्रमुख चंद्रकांतजी कुंजीर साहेब देखील उपस्थित आहेत. चंद्रकांतजी कुंजीर साहेब यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. अभयजी राणे साहेबांना विनंती आहे आपण कुंजीर साहेबांचा देखील सन्मान करावा. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतोय बिकी कुबल यांना की आपण मंचावर यायचंय. बिकीजी बिकी कुबल मी सन्माननीय शाखा प्रमुख उत्तमजी कुराडे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. अतिशय चांगलं नियोजन करत आहेत, पाण्यापासून सर्व व्यवस्था करण्यावरचे कटिबद्ध असलेले विकी कुबल यांचा सन्मान आपण शाखा प्रमुख उत्तमजी कुराडे यांच्या हस्ते करत आहोत. तुतारी दादा प्रत्येक सत्काराला तुतारीचा नाद आणि फोटो क्लिक झाले पाहिजेत, हेच महत्वाचे क्षण असतात. जे क्षण आपल्याला प्रत्येक वेळी आपल्यासाठी महत्वाचे